हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपनाज होम स्कुलिंग युट्यूब चॅनल अँड टू डे वी आर गोइंग टू लर्न न्यूज अनालिसिस सो वॉट इज द न्यूज अनालिसिस न्यूज अनालिसिस म्हणजे एखाद्या बातमीचं विश्लेषण करणं तर आज जर न्यूज अनालिसिस थ्री पॉईंट थ्री हा जो लेसन आहे आपला त्याचा वॉर्मिंग अपचा व्हिडिओ पूर्णपणे मी शिकवला आहे सांगितलं आहे नसेल बघितला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही ती बघून घ्या आता आपण बघतोय न्यूज अॅनालिसिसमध्ये म्हणजेच बातम्यांचं विश्लेषण करण्यामध्ये चार बातम्या आपल्यासमोर आहेत आणि या बातम्यांचं विश्लेषण करण्या अगोदर जर तुम्ही सपनाच होमस्कुलिंग या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्यावा क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स कुठल्याही परीक्षेसाठी काही नियमावली असतात इथे पण एक नियमावली आहे सगळ्यात पहिला नियम आहे की पाय बंद बूट हे परीक्षेत परीक्षा केंद्रावरती मान्य केले जाणार नाही किंवा परवानगी दिली जाणार नाही तर बेंगलुरू बेंगलुरू हे ठिकाण आहे जिथली बातमी आहे शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एन्ट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर म्हणजे एका मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवम इन्स्टिट्यूटने दे� डूज काय करू शकतात आणि काय करू शकत नाही ही कॅन्डिडेट्ससाठी एक यादी दिली आहे द कैंडिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल विअरिंग क्लोज शूज म्हणजे परीक्षार्थ्यांना बिलकुलही परवानगी दिली जाणार नाही की ते पायबंद भुटाणी वर्गामध्ये बसावेत इवन सॉक्स सॉक्सही मान्य केले जाणार नाहीत अदर आयटम्स विच विल नॉट अलाउड इन साईड इन्क्लूड मोबाईल फोन्स आणि मोबाईल फोनही मान्यता केली जाणार नाही मायक्रोफोन्स नाही चालणार इयर प्लग्सही नाही चालणार कॅल्क्युलेटर्सही नाही चालणार अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चालणार नाही सुद्धा नाही प्रिंटेड ऑर ब्लँक पेपर ऑर इवन पेन्स पण चालणार नाही द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय इन विजिलेटर्स म्हणजे जे परीक्षक आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला पेन सुद्धा दिले होते पेनही चालणार नाही आता ही झाली बातमी या बातमीचं तुम्हाला मी अर्थ सांगितला आता याचा अनालिसिस करण्यासाठी आपल्याकडे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तर आपण लिहायचे म्हणजे आपल्या बातमीचं काय होईल अनालिसिस होईल विश्लेषण होईल आता आपल्याला त्यांनी पहिला प्रश्न विचारलाय व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन विजिलेटर्स त्याचा अर्थ बघूया इश्यूड टू प्रिंट ऑर सप्लाय समथिंग कॅन्डिडेट्स अ पर्सन हु इज ट्रेकिंग अँड एक्झाम ओके दिसत आहे इनविजिलेटर्स विजिलेटर्स म्हणजे सुपरवाइज स्टूडेंट्स इन एक्झॅमिनेशन सेकंड क्वेश्चन आहे हु इज कंडक्टिंग द टेस्ट द शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोवेटिव टेक्नॉलॉजी बँगलुरू कंडक्टिंग द टेस्ट थर्ड क्वेश्चन आहे बघा सेकंड क्वेश्चन आहे हु इज कंडक्टिंग द टेस्ट त्याचं उत्तर बघा शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोवेटिव टेक्नॉलॉजी बँगलुरू कंडक्टिंग द टेस्ट किंवा इथे आपण ऑर घेतलेला आहे ऑर यासाठी लिहिलं आहे की एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर आहे दोन्हीपैकी एक उत्तर आपलं असू शकतं तुम्ही तुमच्या टीचरसोबत कन्फर्म करून घ्या आणि दोन्ही उत्तरांपैकी एक उत्तर कन्फर्म तुमची स्कूल काय मान्य करते ते बघा तिसरा प्रश्न आहे डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स फॉर फोर ऑर फाईव्ह पहिला प्रश्न आहे वाय इज क्लोज फुटवेअर शूज सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल का बरं नाही चालत आहेत क्लोज एक्झामिनेशन हॉलमध्ये शूज किंवा सॉक्स उत्तर बघा स्टुडंट मे कॅरी कॉपी विथ पेन्सिल्स मुलं कदाचित कॉपी त्यांच्यासोबत आणू शकतात इन द शूज ऑर सॉक्स सो अवॉइडिंग दिस क्लोथ फुटवेअर नॉट अलाउड इन दिस एक्झामिनेशन हॉल म्हणजे कॉपी प्रकरण अवॉइड करण्यासाठी हे बंद शूज किंवा सॉक्स आणणं मनाई केली सेकंड क्वेश्चन आहे वाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल तर हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला का अलाव करत नाही आहे स्टुडंट्स मे यूज किंवा कॅन यूज दिस इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स फॉर कॉपी मे यूज आणि कॅन यूजचा वापर केला आहे कारण कदाचित ते करू शकतात म्हणून त्याचा वापर केला आहे सी आय व्हॉट आदर मेजर्स कॅन टेकन टू प्रिव्हेंट कॉपी कॉपीला टाळण्यासाठी काय करू शकतो स्विच ऑफ सिटिंग ऑन द टेस्ट डे म्हणजे स्विच ऑफ सिटिंग म्हणजे जागा बदलायची टेस्टच्या दिवशीच चेक द सेटिंग ऑन डिजिटल स्टडी टूल्स पर टीच डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी टॉक अबाउट ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी इथे क्वेश्चन फोर आय वाय इज द न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर न्यूज पब्लिशन न्यूजपेपर फॉर स्टुडंट्स कारण विद्यार्थ्यांना एक आळा म्हणून ही बातमी प्रसारित करण्यात आली होती आता ए न्यूजनंतर आपण बी न्यूज बघतोय रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग याचा अर्थ कोणीतरी हिरोईन आहे आणि ती ब्रेक घेतली सो मुंबई सप्टेंबर नाईन तर मुंबई सप्टेंबर नाईनची बातमी आहे फेमस ॲक्ट्रेस रितिका हू इज बिलीव्ह टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ अर व्हॅन म्हणजे रितिका नावाची कोणतरी ॲक्ट्रेस आहे जिला खूप पैसे मिळतात बॉलिवूडमध्ये आणि तिने अचानक तिच्या चाहत्यांचं हृदय तोडलं आहे आणि ती ब्रेक घ्यायचा विचार करते इन अन इन्फॉर्मल चॅट विथ द जर्नलिस्ट आणि हे सगळं अनौपचारिक जर्नलिस्ट भरल्या जर्नलिस्ट बरोबर झालेल्या गप्पातनं कळालं आहे शी रिव्हिल्ड दॅट शी विल नॉट साईन एनी मोर फिल्म्स तिने रिवील्ड रिव्हिल्ड म्हणजे सांगितलं जाहीर केलं की मी आता काही वेगळ्या फिल्म्स करणार नाही आणखी आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूवी अँट तर तिची कोणती मूवी आहे अँट ही मूवी आहे नेक्स्ट मंथ शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिजन्स फॉर हर डिसिजन आणि तिने काही सांगायला मनाई केली की मी का करते हे सगळं ती काही सांगत नाही आहे हाव युअर सोर्सेस क्लोज टू घर रिव्हील दॅट नाऊ शी वॉन्टस टू मेक अ करियर इन पॉलिटिक्स तिला करिअर पॉलिटिक्समध्ये करायचं म्हणून ती सगळ्यातनं ब्रेक घेतली असं त्यांना सोर्सेस म्हणजे त्यांच्या स्रोतांकडनं कळालंय अशी ही बातमी आहे आता याच्यावरचे प्रश्न बघाय तर याच्यावरचा प्रश्न काय सगळ्यात पहिला Guess the meaning of most highly paid or revealed and sign films. So, most highly paid people who earn a lot of money. Revealed means to make something known that was secret or unknown before. And sign films means sign a contract. Second question I what words are used for the following in the news item? What words Film industry means Bollywood. आणि समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी स्पेंट म्हणजे पेड तर या शब्द अर्थाचे कोणते शब्द या न्यूजमध्ये होते तर बॉलिवूड आणि हायलीपेड बिग बजेट हे शब्द होते या न्यूजमध्ये so, तर गेस वाय अँड इज बिग बजेट मूव्ही अँड ही बिग बजेट मूव्ही का आहे असं तुम्हाला वाटतं बघा तर आपण असं म्हणूयात की ॲक्ट्रेस रितिका इज अ पार्ट ऑफ अँट मूव्ही बरोबर ती पार्ट होती अँट आणि शी इज हायली पेड ॲक्ट्रेस आणि ती कशी आहे हायली म्हणजे खूप पैसे घेणारी ॲक्ट्रेस आहे सो अँड इज बिग बजेट मूवी कारण बिग बजेट मूवीवाल्यांनाच जमतं हायली पेड आणि ॲक्ट्रेसेस घ्यायला असं मान्यता आहे आपल्याला माहिती नाही फोर्थ क्वेश्चन आहे कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन तुम्हाला वाटतं का रितिकाच्या या निर्णयामागे पिक्चर सोडण्याच्या निर्णयामागे काही कारणं असू शकतं मी लिहिलं की रितिका वॉन्ट टू गिव्ह टाइम टू हर फॅमिली तिला तिच्या कुटुंबियासाठी वेळ द्यायचा असेल रितिका वॉन्स टू गिव्ह टाइम फॉर सोशल वर्क किंवा तिला समाजकारासाठी वेळ द्यायचा असेल तुम्हाला हवं ते कारण तुम्ही लिहू शकता असं काही नाही आहे मराठी लिहू शकता पाचवा आहे व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू धिस न्यूज जर रितिकाने ही बातमी असली तिचे रिॲक्शन काय असेल मी मला काय वाटतं ते लिहिल्या रितिका मस्ट बी फील गुड अबाउट दिस न्यूज रितिकाला छान वाटणार आहे न्यूजनी विथ द हेल्प ऑफ दिस न्यूज पीपल विल नो अबाउट हर करिअर कारण या बातमीमुळे लोकांना कळतंय ना की तिने काय चूज केलंय ते तिची पब्लिसिटीच होणार ना आता आपण न्यूज सी बघतोय मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री आता मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री म्हणजे काय की इतिहासातल्या मान इ जो काही इतिहास आहे ते इतिहासातली सगळ्यात भयानक वेळ आहे सो so, लंडन हे कोण आहे ते सांगायची गरज नाही मला वेगळं कारण हे स्टीफन हॉकिंग्स आहे अतिशय शास्त्रज्ञ आहेत आपण त्यांच्या त्या न्यूजबद्दल जरा थोडंसं डिटेलमध्ये वाचूया द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉन दॅट फिजिक्स भौतिकशास्त्राचे एक महान आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग त्यांनी काय म्हटलं मॅनकाइंड पूर्ण मानव जातीला त्यांनी काय सांगितलं फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन द इट हिस्ट्री टुडे मानवी इतिहासातला सगळ्यात अवघड काळ आहे ही सेट दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस हे जग आहे ना खूप चॅलेंजेसला म्हणजे आव्हानांना सामोरं जाते लाईक क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणाचा बदल असेल ओवर पॉप्युलेशन अतिशय होणारं पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या असेल एपिडेमिक डिसिजेस आता आपल्यापेक्षा तर कोणी वेगळं नाही सांगणार का साथीचा आजार जसं की आपण करोना पाहिला कितीच त्रास सहन केला आपल्या सगळ्याचा वी हॅव टू टेक्नॉलॉजिकली टू डिस्ट्रॉय वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्टर्ब म्हणजे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे सगळं नष्ट करण्याचं द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह म्हणजे आपल्याकडे इतकं तंत्रज्ञान आलं ना की आपण आता आपला क प्लॅनेट नष्ट करू शकतो द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड द हॅव नॉट येट डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट पण याच्यापासून बाहेर पडण्याची अजून क्षमता आपल्यात विकसित झालेली नाही म्हणजे आपण प्लॅनेट नष्ट करू शकतो पण याच्यापेक्षा बाहेर कुठल्या ग्रहावर जाऊन वस्ती करू शकतो का अजून तरी नाही परहॅप्स इन अन फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाव वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमीर द स्टार्स पण आपण नक्कीच काही वर्षांनी तारणमध्ये किंवा इतर ग्रहांवर नक्कीच आपल्या घरं बांधू राहू बट राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट हॉकिंग रोड रिसंटली इन द गार्डियन न्यूजपेपर म्हणजे त्यांनी सांगितलं की आपण भविष्यात राहू कॉलनी बिलनी करून ठीक आहे पण आत्ता सध्या आपल्याला एकत्र येऊन आपल्या प्लॅनेटला प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि हॉकिंग स्टीफन हॉकिंग यांनी गार्डियन न्यूजपेपरलाही दिलेली मुलाखत आहे आत्ता एवढ्यातली तर याच्यावरती काही प्रश्न आहेत तर या प्रश्नांची आता आपण काय करायचं या बातमीच्या सहाय्यानं उत्तरं लिहायची आहेत करून सुरू उत्तर लिहायला सो क्वेश्चन वन आय गेट्स द मीनिंग ऑफ मैनकाइंड मैनकाइंड अर्थ आई ऑल द पीपल इन द वर्ल्ड सेकेंड विच वर्ड्स और फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ प्लैनेट विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लम्स डू यू बिलीव इज द मोस्ट सीरियस को प्रॉब्लम सीरियस है तो क्लाइमेट चेंज है ओवर पॉप्युलेशन है एपिडेमिक डिजेस है और आन्सर यपिडेमिकसिजेस माला कि एपिडेमिक डिजेस से जा भयानक है साथीचा जर जात भयानक तुम्हारा वेग लिया लिखू शकता है ये डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप ऑफ फोर ऑर फाईव्ह युझिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश तुम्ही मातृभाषेचाही उपयोग करू शकता किंवा इंग्लिशचाही वापर करू शकता या प्रश्नाची उत्तर लिहायला डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर आपल्या शिक्षकांची मदत घ्यायची सध्या आपण मी तुम्हाला अशीच मदत करू शकते सांगून ए वी हॅव दन टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह तर आता आपण याच्याबद्दल डिस्कशन करायचं की आपण ज्या प्लॅनेटवर राहतोय ग्रहावर राहतोय तिथला प्लॅनेट आपण नष्ट करू शकतो वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमीट द स्टार्स म्हणजे आपण तारणमध्ये आपल्या घरं बांधणार आहोत याच्यावर चर्चा करायची आहे राईट नो वी हॅव ओनली वन प्लॅनेट पण आत्ता आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे किंवा त्याच्यावर आपण राहू शकतो हे असं सगळं का म्हटलं याच्यावर डिस्कशन करायचं तर मी तुम्हाला न्यूज अॅनालिसिस करताना अर्थ सांगताना याची सगळ्याची उत्तरं सांगितली आहेत पण हा डिस्कशन पार्ट आहे ते तुम्ही काही वेगळं लिहिणं अपेक्षित नाही आहे पण पाचवा प्रश्न बघा प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम्स इन द गार्डियन त्यांनी काय काय प्रॉब्लेम त्यांनी प्रॉब्लेम डिस्कस केले आहेत वाय इज इट गिव्हन ॲज अ न्यूज इन अदर पेपर्स याला बातमी म्हणून का दिलं आहे इतर पेपरमध्ये टू स्प्रेड अवेअरनेस इन पीपल अबाउट द डेंजरस टाईम इन हिस्ट्री कारण लोकांना जोपर्यंत ही बातमी आहे काहीतरी भयानक गोष्ट घडती कळत नाही तोपर्यंत लोकं सावध होत नाही ही कॉमन मेंटॅलिटी आहे आपल्या सगळ्यांची इथे पेज नंबर वरती आपल्याला ॲक्टिव्हिटी आहे टी डब्ल्यू टी डब्ल्यू म्हणजे काय टू मिनिट ऑफ ओरल वर्क टेल ॲज मेनी वर्ड ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोईंग वर्ड्स आता न्यूज टी व्ही रेडिओ मोबाईलचे रिलेटेड वर्ड्स आपल्याला सांगायचे आहेत त्याच्याशी एक ॲक्टिव्हिटी आहे गो थ्रू अ फ्यू स्पेसिमन ऑफ एनी मेजर न्यूजपेपर यू विल सी दॅट ईच पेज युजली कॅरीज ओन्ली अ सर्टन टाईप ऑफ न्यूज द टाईप आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू रिजन सिटी स्टेट नेशन वर्ल्ड एक्सेट्रा and also according to the nature of the news, political, cultural, according to the science-related, financial, sports-related, etc., read all the news items given on the page 70 to 72 and decided the type of which each belongs. 72, 72, 72 news, second question, what other items do you find in newspaper besides news? न्यूजपेपरमध्ये न्यूज सोडून आणखी काय काय गोष्टी असतात ते आपण सांगायचं आहे सगळ्यात पहिले आपण टू मिनिट ओरल वर्क करूयात तर न्यूजशी रिलेटेड शब्द बघा रिपोर्ट स्टोरी अकाउंट डिस्पॅच रुमर अनाउन्समेंट इंटेलिजन्स बुलेटिन नोटीस एक्सपोज नंतर टी व्हीशी रिलेटेड शब्द टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग टेली बी बी सी एंटरटेनमेंट व्हिडिओ टेलिव्हिजन सेट टेलिकास्टिंग ट्यूनर आणि चॅनल आता रेडिओशी रिलेटेड काय काय शब्द आहे बघा वायरलेस साऊंड स्टेशन एअरिंग रेडिओ सेट रेडार फिल्म फ्रिक्वेन्सी वॉकी रिसिव्हिंग सेट आणि मोबाईलचे रिलेटेड शब्द टेक्स्ट मेसेज ब्लूटूथ सेलफोन स्मार्टफोन स्क्रीनशॉट जी पी आर एस ॲप हँडसेट सिम कार्ड आणि रोमिंग आपला जो सेकंड क्वेश्चन आहे की व्हॉट आरदर आयटम्स डू यू फाइंड इन न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज त्याचं उत्तर लिहायचं आणि या सगळ्या न्यूजमध्ये या कोणत्या प्रकारात मोडतात त्याचंही उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर ॲक्टिव्हिटीमध्ये न्यूज ए आहे सिटी बँगलुरूची नेचर ऑफ न्यूज आहे एज्युकेशन न्यूज बीमध्ये सिटी आहे मुंबई नेचर ऑफ न्यूज आहे एंटरटेनमेंट रिलेटेड न्यूज सी आहे सिटी लंडन नेचर ऑफ न्यूज आहे सायन्स रिलेटेड आणि न्यूज डी आहे सिटी कवठे नेचर ऑफ न्यूज आहे मेडिकल और मेडिकल मेडिसिन रिलेटेड आता त्यांनी विचारले वॉट अदर आयटम्स डू यू फाईंड इन अ न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज न्यूज सोडून काय काय असतात आयटम तर एडिटोरियल कार्टून्स असतात कॉमिक स्ट्रिप्स असतात ॲडवाईस कॉलम्स असतात इन्फॉर्मेटिव्ह फॅक्ट्स असतात ॲडवर्टिजमेंट असतात रेसिपीज असतात आणि पोस्टर्स असतात या पण न्यूज असतात न्यूज सोडून या पण गोष्टी पेपरमध्ये असतात तर जो डी आहे आता आपली बातमी ती आपण बघूयात क्विक क्युअर फॉर ऑल अलमेंट्स तर म्हणजे मी काही आजार झाला तरी तुम्हाला लगेच बरं करण्याची ताकद कर इथे ठेवलेली आहे किंवा पटकन बरे होऊ शकता तुमच्या कोणत्याही त्रासात ना तर स्टफ रिपोर्टर कौठी नावाचं एक गाव आहे तिथली बातमी आहे हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक फ्लॉक म्हणजे झुंडीच्या झुंडी एव्हरी आर टू राळेवाडी टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव म्हणजे आंबेगावाजवळची एक वसाहत आहे राळेवाडी तिथे झुंडीच्या झुंडी लोकांचे यायला लागल्यात आणि दे वेट इन लाँग विंडिंग वाइंडिंग क्वीज क्यूज इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर from मीरा बाबा मिरी बाबा मिरी बाबा हु क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट ऑफ डिसिजेस सगळ्या प्रकारच्या आजारावरचा उपाय मिरी बाबांकडे आहे अकॉर्डिंग टू हिम ही हॅज डेव्हलप्ड हिज पावडर फ्रॉम स्पेशल हब इन द हिमालयस तर मिरी बाबा म्हणतात की माझ्याकडे एक खास पावडर आणि मी ती हिमालयावरून आणली आहे अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्सेस ऑफ द हब ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हिल्ड टू हिम त्यांना विचारलं ना कुणी की तुम्ही काय वापरता त्या औषधासाठी नाही मला ना ज्ञान आहे प्राप्त मला कळालंय मला माहित नाही आहे ही ऑफर इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम आणि त्यांच्या आशीर्वादाने ते पॅकेट दिलं जायचं सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युअरिंग थाउजंड ऑफ पीपल आणि त्यांचे जे अनुयायी ते काय म्हणायचे आम्ही हजारो लोकांना बरे होताना पाहिले विथ हिज पावडर आणि त्याच्या पावडरने

फ्लॉक चा अर्थ आहे अ ग्रुप ऑफ शेफ ऑर बर्ड अ लार्ज नंबर ऑफ पीपल फॉलोअर्स आहे अ पर्सन हु फॉलोअर्स ऑर सपोर्ट्स एक्सेट्रा सेकंड क्वेश्चन आहे वाईज देअर अ क्वेश्चन मार्क इन इन द हेडिंग ते हेडिंग मध्ये क्वेश्चन मार्क काय आहे की सगळ्या प्रकारच्या आजारावरती त्वरित उपाय तर क्वेश्चन मार्क फॉर डाऊट संदि संदिग्धता संदेह जिथे असतो तिथे क्वेश्चन मार्क असतो विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल अँड विच पार्ट ऑफ द मे नॉट रिलायबल हाउ डू वी लर्न दॅट या बातमीतला कोणता भाग हा खरा वाटतो रिलायबल म्हणजे खरा वाटणे आणि नॉट बी रिलायबल म्हणजे खरा न वाटणे तर मला तर काय वाटतं माहिती आहे का लास्ट पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल डॉक्टर सांगतात ना पेशंट वाटले तर रिलायबल आहे फर्स्ट पार्ट ऑफ द न्यूज इज नॉट रिलायबल सेकंड पॉईंट वी लर्न इट फ्रॉम द डॉक्टर स्टेटमेंट द नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल हॅज इनफॅक्ट इंक्रीज इन द लास्ट फ्यू वीक्स हो की नाही मला तर ते बरोबर वाटत तुमचं मत तुम्ही लिहू शकता विल मिरी बाबा मिरी बाबा पाहिजे इथे माझ्याकडनं मीरा बाबा झालं विल मिरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज नो मिरी बाबा अँड हिज फॉलोअर्स वोंट लाईक द न्यूज का आवडेल त्यांना पंचवीस रुपये प्रत्येकी हजारो लोकांचे किती होत असतील गणित करून करून आपण दमून जाऊ पण त्यांचे पैसे संपणार नाही वॉट वॉट शुड यू डू वेन यू फॉल इट आता तुम्ही काय कराल वेन वी फॉल इल तुम्ही काय कराल जर तुम्ही आजारी पडलात तर वॉट शुड यू डू वेन यू फॉल इल तुम्ही आजारी पडला तुम्ही काय कराल वेन वी फॉल इल वी विजिटेड टू द डॉक्टर मी तर डॉक्टरांना भेटेल बाबा तुम्ही काय कराल मला नक्की सांगा इमॅजिन हाऊ द न्यूज आयटम्स हेल्प पीपल अंडरस्टँड द ट्रूथ दॅट द मेरी बाबाज पावडर कॅनॉट क्युअर डिस इज राईट द स्टोरी अबाउट इन शॉर्ट इन युअर मदर टंग म्हणजे आपण असं म्हणायचं आहे की आपल्याला आता एक स्टोरी लिहायची की आपल्याला आता खरं कळलेलं आहे लोकांना खरं कळलंय की मिरी बाबाच्या पावडरनं काही बरं होत नाहीये तर मग आता याच्यावरती एक स्टोरी लिहायची आता ही स्टोरी इमॅजिन करून लिहायची मी इमॅजिन करून लिहिली आहे तुम्ही ती स्टोरी तुमच्या मातृभाषेत लिहू शकता आरामात ही स्टोरी मी इमॅजिन करून लिहिली आहे तुम्ही पण ती लिहायचा प्रयत्न करू शकता सो ही माझी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे तुम्ही ती मराठीत लिहू शकता इन कौठी नियर आंबेगाव देअर इज वन मिरी बाबा mika lived he claims that he has a powder from a special herb in the himalayas it cures all sorts of diseases he doesn't give the exact name and sources of herb he only says that it was revealed to him and he offers it at rupees 25 a package hundred of people flock follow him but one day there is one news published in newspaper there are a number of patients in their hospital

तर मी इथं लिहिलंय की जेव्हा पेपरमध्ये बातमी येते ती बातमी कळल्यानंतर लोकांना कळतं की हे सगळं चुकीचं आणि खोटं आहे मेरी बाबा सांगतोय ते पेशंट ॲक्च्युली वाढले तर आपण ह्या बाबा बुंदूवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि आपण असं कुठले पावडर नाही खाल्ल्या पाहिजे असं त्यांना कळतं डॉक्टरांकडे जाऊनच उपचार घेतले पाहिजे हे त्यांना बात या बातमीनंतर कळतं असं मी या उत्तरात लिहिलंय तर अशा प्रकारे आपण हे ए बी सी डी अॅनालिसिस संपवलं आहे पण आता वर्कशॉप बघू एक मिनिटाचा वर्कशॉप हे संपवून टाकू एक मिनिटाचा यासाठी म्हटलंय की आता आपण या एबीसीडी न्यूज पाहिल्या त्याचं ते गुड न्यूज बॅड न्यूज कोणती आहे रिलायबल रिलायबल कोणती आहे इंटरेस्टिंग अन इंटरेस्टिंग बोरिंग कोणती आहे अदर्स कोणते आहेत हे आपल्याला लिहायचं आहे आपण ते लिहून काढूया ओके अशा प्रकारे लिहिलं आहे प्लीज माझ्या रेशांवर जाऊ नका मला पट्टी सापडत नव्हती त्यामुळे ते वाकडा तिकडे झाला पण न्यूज आयटम मूळ मुद्दा बघा ए गुड न्यूज बॅड न्यूजमध्ये येत नाही पण ए एची बातमी कोणती आहे आपली तर इन्स्टिट्यूट नी डूज अँड डोंट सांगितलं तिथे रिलायबलमध्ये विश्वासार्हतेवर येते बी आहे बी कोणती न्यूज आहे तर बी न्यूज आपली आहे कोणती 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 मला पण बघायला लागते बी न्यूज ओके तर बी न्यूज आहे रितिका टेक्स ब्रेक हो की नाही तर बी न्यूज ही बी रितिका टेक्स ब्रेक लोकांचं हार्ट फेल चालला त्यामुळे ही येते बॅड न्यूजमध्ये ओके सी सी न्यूज कोणती आहे तर सी न्यूज आहे स्लीपर हॉकिंग यांची तर ती इंटरेस्टिंगमध्ये येते कारण आपली उत्सुकता चाळवते ना की पृथ्वीवर काय होणारं नेमकं काय नाही आणि जी डी न्यूज आहे ती आहे मिरीबाबा की मिरीबाबाच्या पावडरने रोग बरे होतात ती पूर्णपणे अनरिलायबल अविश्वास न ठेवण्यासारखी न्यूज आहे त्यामुळे या प्रकारचं आपण विश्लेषण केलेलं आहे ते अशा प्रकारे आपण ए बी सी डी न्यूज अॅनालिसिस कंप्लीट केलं आहे आपण आपला इंग्लिश वर्कशॉप कम्प्लीट केला आहे जर काही इक्वेरी असतील तर मला नक्की कमेंट करून विचारायला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय